भरला जाईल तो एक नंबरचा फॉर्म असेल. ऑक्टोबर पासून उद्यापासून जो फॉर्म भरला जाईल तो एक नंबरचा फॉर्म सुरू होईल. त्याच्या अगोदरचे सर्व आतापर्यंत जे जितके आहे मी पण भरले माझ्या एक्झाम्पल दिले मी आता ऑगस्ट मध्ये भरले माझ्या फॉर्म लेकिन तो पण इन्स्क्राइब झाला की माझं नाव त्याच यादी मध्ये आला तो यादीच रद्द झाली. तो काही आपले लोकांना राहते की मी आत्ताच फॉर्म भरलो ते 2 महिने अगोदर तर त्याची काही गरज नाही आहे. लेकिन सगळ्यांना फ्रेश फॉर्म भरावा लागणार. 1 नोव्हेंबर 2013 पूर्वी जो पत्रिका आहे त्यांनी सगळ्यांनी और जो पत्रिका आहे ते पण पदवीचे जो समकक्ष पत्रिका आहे ते ग्राह्य धरते येईल. जर आता बी एड और बी एड आहे तर सगळ्यांना माहिती आहे बी एड आपल्याला ग्राह्य धरते. बी एड धरते बी एड धरत नाही. लेकिन आमच्या जे मोठ्या प्रमाणावर बी एड चे फॉर्म येते लेकिन बी एड ग्राह्य धरत नाही. बी एड ग्राह्य धरते. तर जो आपली यादी आहे ते आपण यादी बघून घ्या की कोण कोणते कोर्स आहे और पूर्ण भारतात जो आपले पदवीचे समकक्ष आहे जो वॅलिड आहे होते जो त्यांच्या गुणपत्रिका आहे ते पास पण पाहिजे. ते फेल आहे और ते सांगितले की आम्ही पास आहे पदवी मिळालेली पाहिजे प्लस